आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोथळीत शेतकऱ्यांनी घेतले कलिंगडाचे भरघोस उत्पादन. कोथळी येथील प्रगतशील शेतकरी प्रीतम बाबूराव पाटील यांनी आपल्या 4 एकर शेतामध्ये कलिंगडाचे भरघोस उत्पादन घेतले आहे. शेतीसाठी प्रसिद्ध असलेले कोथळी हे गाव आता वेगळे तंत्रज्ञान वापरून कलिंगड कडे वळले आहे. यासाठी 4 एकर साठी त्यांना 2 लाख खर्च आला आहे आणि उत्पादन 105 टन निघेल अशी अपेक्षा आहे. 1 टनाला 10,000 इतका दर मिळत आहे. 4 एकर मध्ये 10 लाखाचे उत्पादन शक्य आहे. खर्च वजा जाता 8 लाख नफा होईल अशी माहिती प्रीतम पाटील यांनी सांगितली. नाव प्रीतम बाबूराव पाटील, राहणार कोथळी, तालुका सिरोळ, जिल्हा कोल्हापूर. आम्ही गट नंबर 2197 पावणे 4 एकर कलिंगड केले आहे. कलिंगड पिकाच्या आधी झेंडूचा प्लॉट होता. झेंडूचा प्लॉट निघाल्यानंतर नांगर रोटर मारून सरी सोडून 5 फुटी बेड करून त्यावर ड्रीप फंतरून बेसल डोस टाकून मल्चिंग करून आम्ही जे कलिंगडची लावून केलं आहे. मल्चिंग हंतरल्यानंतर आम्ही शुगर क्वीन सिजंट्या जातीची व्हरायटी 5 फूट बेड आणि 6 फुटाचं अंतर, ह्या अंतरानं रोपे तयार करून विक्री 5,000 प्रमाणे 20,000 रुपये तयार करून घेतलं. आणि रोपं तयार करून घेतल्यानंतर त्याला आम्ही आळवणे सुरुवातीला हुमिक ॲसिड 1919-22 टेन या प्रकारची आळवणी केली. 2 आळवण्या झाल्यानंतर 15व्या दिवसापासून 1919-15 दिवस 12-61-13-45-0-50 असे खतं सोडत गेलो. खते सोडल्यानंतर 55 दिवशी आमचा प्लॉट काढण्यास आला आणि सर्वसाधारणपणे आता एक ॲव्हरेज एकरी 25 टनाप्रमाणे धरला तरी पण 105 टन ॲव्हरेज मिळेल आपल्याला. रमजान सण आणि रोजा महिना असल्यामुळे आम्हाला चांगला दर मिळेल असं त्यांनी सांगितले. 4 एकर शेतामध्ये 5 फुटी सरी सोडून बेड तयार करून बेसल डोस टाकला, त्यानंतर ड्रीप व मल्चिंग पेपर हातरला, त्यानंतर सिजेटा कंपनीचे सुगर केन जातीचे 20,000 कलिंगडाचे रोपे 1.5 फुटाला 1 असे लावण्यात आलं. त्यानंतर आळवणीसाठी हुमिक ऍसिड 22 टीन बुरशीनाशक असे 2 ते 3 वेळा आळवणी केली. 15 दिवसांनी ड्रीपद्वारे सूक्ष्म घटक खते सोडण्यात आली. त्यानंतर आता 55 दिवसांनी उत्पादन चालू झाले आहे. मानकरी न्यूज साठी कोथळीहून ऋषिकेश बावचे. पाणी व्यवस्थापनासाठी 1 दिवस 2.5 तास प्रमाणे हळूहळू वाढवत गेलं पाणी. 4 तास 5 तास असं करत गेलं शेवटपर्यंत पाण्याचं. पीक घेताना सुरुवातीपासून 1-2 लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि इथून पुढे मला उत्पन्न 100-105 टनाच्या आसपास मिळेल आणि उत्पन्न मिळेल 100 टनाची अपेक्षा आहे आणि रेट पण चांगला आहे. आता सध्या 10 रुपयाने जागेवर आम्ही प्लॉट दिलेला आहे आणि सर्वसाधारणपणे 100-105 टनाचं 10 लाख रुपये होतील आणि 2 लाख रुपये खर्च वजा जाता निव्वळ नफा 8 लाख रुपये राहतील अशी अपेक्षा आहे.